नमस्कार, मी रुपाली, रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत शेवाळ्याचा उपमा। अगदी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत आणि अर्धा किलो शेवाळ्यांपासून उपमा कसा बनवायचा ते ह्या रेसिपीमध्ये आपण आज पाहणार आहोत। चला मग बनवायला सुरुवात करूया। चला तर मग शेवाळ्यांचा उपमा करण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करून घेऊयात। तर मी 3 ढोबळी मिरची घेतलेली आहे, अशा पातळ उभ्या चिरायच्या आहेत। ढोबळी मिरची घातल्यामुळे जे शेवाळ्याचा उपमा आहे त्याची अशी वेगळी टेस्ट लागते। आणि 1-4 कांदे आडवे चिरून घेतलेले आहेत। ह्या मी घेतलेल्या आहेत गव्हाच्या सोजी काढून बनवलेल्या शेवया। त्या शेवया कशा बनवायच्या ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता 1-4 कांदे आपण आडवे चिरून घेतलेले आहेत, 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि ढोबळी मिरची। सुरुवातीला मी 1-2 तांबे पाणी गरम करून घेणार आहे। आपल्याला उपमा बनवायचा आहे तर उपम्यासाठी गरम पाणी लागणार आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूया 2 चमचे मोहरी आणि 2 चमचे जिरे, छोटे चमचे आहेत। आणि त्यामध्ये घालूया थोडासा हिंग। हिंगाची फोडणी छान बसली की त्यामध्ये घालायची आहे मिरची। मिरची पण छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे। आता घालूया कढीपत्ता। आता घालायचा आहे आडवा चिरलेला कांदा। कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतत आला की त्यामध्ये घालायची आहे आपण पातळ चिरलेली ढोबळी मिरची। लक्षात ठेवायचं आहे कांदा खूप जास्त आपल्याला लाल करायचा नाही, थोडासा कच्चा ठेवायचा आहे। आता ढोबळी मिरची पण आहे ती छान तेलावर परतून घ्यायची आहे म्हणजे ती शिजल्या जाईल। आता ह्या शेवाया आहेत त्या थोड्याशा हाताने बारीक करून घेऊया। ढोबळी मिरची तेलामध्ये छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा हळद। आता घालूया शेवया। शेवया तेलावर आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। शेवया आपल्या छान भाजून झालेले आहेत। आता त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। तर 1-1.25 चमचा मी मीठ घातलेला आहे। 1/2 किलो शेवयाचा मी उपमा बनवत आहे। हा शेवायचा उपमा 7-8 लोकांसाठी पुरतो। त्यामध्ये मी घालणार आहे 1 तांब्या गरम पाणी। 1 तांब्या म्हणजे अंदाजे 1/2 लिटर पाणी आहे। आता 5 मिनटं छान मंद आचेवर शिजून दिलेले आहेत। आपला शेवायचा उपमा अगदी झटपट तयार होतो, शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आता एक वेगळी टेस्ट देण्यासाठी मी त्याच्यामध्ये घालणार आहे ऑरिगॉनो आणि चिली फ्लेक्स। हे घातल्यामुळे मुलंही आवडीने खातात। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू। सगळ्या शेवटी आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉनो घालायचं आहे अगदी शेवायचा उपमा शिजून झाल्यानंतर। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, लिंबू पिळूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया। तर झटपट असा आपला हा शेवायचा उपमा तयार झालेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखरही घालू शकता। पौष्टिक असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे, मुलं पण आवडीने खातील। मग ही रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।